नमस्कार, मी अक्षय. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ईश्वर बालबुदे यांनी एकनाथ म्हात्रे यांची ही कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. एकनाथ म्हात्रे यांच्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. तसेच या पत्रात पुढे म्हटले आहे की पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील, असे या एकनाथ म्हात्रे यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. नमस्कार, मी एकनाथ म्हात्रे. माझी नियुक्ती राष्ट्रवादी पक्षाच्या ओबीसी सेलवर झाली असून मी राष्ट्रवादी पक्षाच्यासाठी ओबीसी सेल एकजूट करून राष्ट्रवादी पक्ष मजबूत व बळकट करण्यासाठी काम करेन. पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा वेळ आटोकाट प्रयत्न करेन. माझ्या झालेल्या नियुक्तीबाबत पक्षप्रमुख शरद पवार साहेब, खासदार सुप्रिया सुले मॅडम, पक्षनेते गणेश नाईक साहेब, आमदार जितेंद्र आव्हाड साहेब, माजी खासदार आनंद परांजपे व जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांचे आभार मानतो. धन्यवाद. तर ह्या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.